नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी साबुदाणा बटाटा चकली. आज आपण उपवासाच्या चकल्या बनवणार आहोत, तर त्याकरिता आम्ही प्रथम हा भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. या वाटीच्या मापानं मी पाऊण वाटी साबुदाणा भिजत घातला होता. तर साबुदाणा भिजत घालण्याआधी मी त्याला स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवला, त्यानंतर पाणी काढून टाकलं आणि झाकण ठेवून रात्रभर त्याला असंच ठेवून दिलं. आणि सकाळी अशा प्रकारे आपला इतका छान साबुदाणा मोकळा मोकळा भिजलेला आहे. दाबून दाखवते तुम्हाला, लगेच पीठ तयार होतं. तर इतकाच व्यवस्थित आपल्याला साबुदाणा भिजून घ्यायचा आहे, तरच आपल्या चकल्या छान बनतात. जर साबुदाणा व्यवस्थित भिजला नाही तर आपल्या चकल्या कडक बनतात, खायला चविष्ट लागत नाही. तर इतका छान असा फुललेला साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे. तर मी पाऊण वाटी साबुदाण्यासाठी दोन मोठे बटाटे घेतलेत. आता आपण हे बटाटे हातानं कुस्करूनसुद्धा घालू शकतो, पण यामध्ये गाठी राहण्याची शक्यता असते, त्यामुळं आपण हे बटाटे किसनीनं किसून साबुदाण्यात घालणार आहोत. मी ही किसनी घेतली, आता आपण बटाटे किसून घेऊया. साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण तुम्ही समानसुद्धा घेऊ शकता, किंवा बटाटा जास्त साबुदाणा कमीसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे. आता आपल्याला हे बटाटे छान किसून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता किती एकसारखा बटाटा किसून आलेला आहे, यामध्ये गुठळ्या बिलकुल येत नाहीत, त्यामुळं आपल्याला चकलीचं हे पीठ मळायला पण छान असं सोपं जातं आणि व्यवस्थित आपल्या चकल्या पण बनल्या जातात. जर बटाटा आपण असा हाताने कुस्करून घेतला आणि गुठळ्या राहिल्या तर आपली चकली घालताना मध्ये मध्ये तुटू शकते, त्यामुळं एकसारखी एकजीव चकली बनण्याकरता आपल्याला हे पीठ छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, तरच आपली चकली व्यवस्थित बनते तुटत नाही घालताना. बटाटा किसून झाला आहे आपला, आता मीठ घालूया. तर चवीनुसार मी साधारणतः 1 टीस्पून मीठ घातले, त्यानंतर लाल मिरची घालूया. तर 3 लाल मिरच्या वाळलेल्या मी अशा हातानं क्रश केल्या, त्या घालूया. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून यामध्ये घालू शकता. आता आपण याला छान एकजीव असं मळून घेऊया. 1-3-4 मिनिट आपल्याला याला असं छान असं प्रेस करू करू मळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं चकलीचं मिश्रण छान तयार होतं, चकल्या घालताना तुटत नाहीत. तर असं आपण याला दाबू दाबू छान असं मळून घेऊया. अशा प्रकारे मी हे चकलीचं मिश्रण छान मळून घेतलंय. आणि तुम्हाला जर वाटलं हे असं हाताला चिटकतंय तर या बाउलमध्ये पाणी घ्यायचंय. पाण्यामध्ये असं बोटं किंवा हात असा ओला करायचा आणि ओल्या हाताने पुन्हा असं याला मळून घ्यायचं आहे. आणि इतकं छान असं प्रेस करून आपल्याला मळायचं आहे, तरच आपल्या चकल्या व्यवस्थित बनल्या जातात. आता आपलं हे मिश्रण चकलीचं तयार झालेलं आहे. चकल्या आता बनवून घेऊया. चकली बनवण्याकरता मी ही चकलीची प्लेट घेतली. आता आपण हा सोऱ्या तयार करून घेऊया. आता आपण चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये घालूया. तर मी या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बोटाशी ओले केलेले आहेत, म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही. आता आपल्याला याचा असा लंबोळका उंडा करायचा आहे आणि तो या सोऱ्यामध्ये असा भरायचा आहे. आणखीन एक बनवून घेऊया आपण अशा प्रकारे. पूर्ण सोऱ्या मी आता भरून घेतलेला आहे. चकल्या घालण्याकरता मी हा प्लास्टिक पेपर घेतला आहे, यावर आपण चकल्या घालूया. यावर चकल्या पटकन आपल्या वाळल्यानंतर निघल्या जातात, तुटत नाही. तुमच्याकडे जर प्लास्टिक पेपर नसेल तर तुम्ही स्टीलच्या ताट किंवा परातीमध्ये थोडंसं उपवासाचं तेल तूप लावून त्यावर चकल्या घालू शकता. तर आता आपण चकल्या घालून घेऊया. आता आपण चकली घालूया. तर खूप पटपट या चकल्या घातल्या जातात आणि अशाच प्रकारे आपल्याला चकल्या घालायच्या आहेत. पीठ जर व्यवस्थित आपण मळलं तर आपल्या चकल्या खूप छान बनतात, मध्ये मध्ये तुटत नाही. आणखीन घालूया.
आणि खायला पण खूप सुंदर लागतात या चकल्या. मी यामध्ये कोथिंबीर जिरे घातलेले नाहीत. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर जिरे खात असतान तर ते पण यामध्ये घालू शकता. तर अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या घालून घेऊया. तर अशा प्रकारे मी सर्व चकल्या पेपरवर घातलेल्या आहेत. आता आपण यांना कडक उन्हामध्ये छान 1 ते 1.5 दिवस वाळून घेऊ. आपल्या चकल्या जर व्यवस्थित वाळल्या तरच आपण यांना वर्ष 1.5 वर्ष घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यामुळे आता आपण यांना छान वाळून घेऊया. आपल्या या चकल्या उन्हामध्ये छान वाळलेल्या आहेत. दाखवते मी तुम्हाला इतक्या कडक आपल्याला वाळून घ्यायच्यात. आता आपण यांना तळून पाहूया. तेल छान गरम झालंय. आता आपण ही बटाटा आणि साबुदाना चकली तळून पाहूया. तर खूपच सुंदर लागते ही चकली उपवासाला खायला. तुम्ही या चकल्या बनवून वर्षभर घरात स्टोअर करून ठेवू शकता आणि उपवासाच्या दिवशी पटकन तळून खाऊ शकता. किती सुंदर आपली चकली फुललेली आहे बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर. आणखीन एक चकली आपण तळून पाहूया. तुम्ही या चकल्या नक्की घरी करून पहा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूपच सुंदर. तेल आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचंय. तुम्हाला माझी ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली आवडली असेल तर प्लीज मराठी सुगरणला सबस्क्राईब करा.